नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करणाऱ्या टोळीला अटक। पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। बळीराम लोंढे, बिरुदेव वाघमोडे, सूरज लोंढे अशा तीन आरोपींना म्हाळुंगे पोलीस चौकातील पोलिसांनी अटक केलं आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कृष्णा डायग्नोस्टिक लॅबचं नाव वापरून इम्प्रेशन सर्व्हिस कंपनीच्या 62 कामगारांचे बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। अटक करण्यात आलेले आरोपी 700 रुपयाला एक बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करून देत असत। बनावट टेस्ट रिपोर्ट बनवणाऱ्या टोळीकडून म्हाळुंगे पोलिसांनी 62 टेस्ट रिपोर्ट आणि रिपोर्ट तयार करण्यासाठी लागणारे कॉम्प्युटर आणि प्रिंटर जप्त केले आहेत। बलराम बापू लोंढे, गुरुदेव नानासाहेब वाघमोडे, सूरज चंद्रकांत सेळगे असे हे तीन DMLT, MLT आणि BSC उच्च शिक्षक लोकांनी समर्थ पॅथॉलॉजिकल लॅब चिखली येथे सुरू केलेली आहे। त्यांनी इम्प्रेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी माझे म्हाळुंगे वांबोली याचे 62 कर्मचाऱ्यांचे आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुने तपासणीसाठी घेतले आणि त्यानंतर त्याने 59 कामगारांचे नेगेटिव्ह रिपोर्ट शीतल लोंढेचे नावाने जे QR कोड असतं एकच नावाचे QR कोडने दिले आणि तीन कामगारांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट जे आहे विशाल गोरे हे दुसऱ्या एकच नावाचे QR कोडने दिले। त्यामुळे कंपनीने यांच्या विरुद्ध 22 तारखेला पोलीस स्टेशन इथे अर्ज दिला आणि त्याची चौकशी केल्यानंतर या लॅबचे तीनही कर्मचाऱ्यांना किंवा मालकांना अरेस्ट करण्यात आले। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना 4 तारखेपर्यंतचे PCR मिळालेले आहे, तपास सुरू आहे। पण हा महत्त्वाचा आहे की या कोरोना महामारीचे अत्यंत आणीबाणीच्या काळात अनेक संधी साधू तयार झालेले आहे, त्यामुळे कंपन्या, दुकाने, प्रतिष्ठान यांनी सामूहिकरित्या जे तपास करून घेतात आरटीपीसीआर टेस्ट तेव्हा त्याने QR कोड तपासावे अशा प्रकारची घटना त्यांच्याकडे तर झालेली नाही ना, हे पडताळून घ्यावे ज्यामुळे त्यांचे जे कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे त्यांना फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स नेगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यामुळे योग्य वेळेस त्यांचा इलाज होऊ शकणार नाही, तसेच चुकीचा इलाज होणार आणि त्यामुळे त्यांना भविष्यात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा योग्य वेळेस उपचार न झाल्यास मृत्यूमुखी पडणे उशीर झाल्यास मृत्यूमुखी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। याच कारणाने त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाचे कठोर कलमाच्या खाली 308, 420, 468, 471, 34 IT Act कलम 66 ड, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कलम 51 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इथे महत्त्वाचं आहे की त्यांनी हा रिपोर्ट कृष्णा लॅबचे नावाने दिलेले आहे, ज्यांचे डॉक्टरांनी अस्पष्ट मनाई केलेले आहे की हा रिपोर्ट त्याने दिलेले नाही आणि त्यांच्याकडून मिश्रित त्यांच्याकडून दिले गेलेले नाही। त्यांच्याकडे अधिकारिकरित्या सॅम्पल पण आल्याचा रेकॉर्ड आतापर्यंत नाही आहे। पुढील तपास TI वाघमोडे आणि त्यांची टीम म्हाळुंगेची करीत आहे।